68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डीके मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने लेझिम सरावाचं मोठ्या जल्लोषामध्ये उद्घाटन करण्यात आलं. डीके मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या लेझिम सरावाचं उद्घाटन मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात करण्यात आलं. या लेझिम सरावाचं उद्घाटन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक डॉ किरण देशमुख आणि डीके मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक दशरथ कसबे गौतम कसबे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचं पूजन करून बुद्धवंदना घेण्यात येऊन फटाक्यांची आतषबाजी करत लेझिम सरावास सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. यावेळी डीके मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.